दोन्ही टीमला विनंती करेल की मयूर इलेव्हन टीमचा अतिरिक्त खेळाडू आणि कार्तिक इलेव्हन टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण तर हरल प्रतिष्ठान धर्मादळवी यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीनं आभार आणि धन्यवाद. पुढच्या वर्षी तुमच्या माध्यमातून यांच्याही पेक्षा चांगला खेळ राहील हीच आशा आणि अपेक्षा तुम्हा सर्व खेळाडूंना. सलामीची जोडी गणेश आणि महादू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईकला असेल महादू. पहिली मॅच आपण पाहिली अगदी कमी धावसंख्येची मॅच पाहिली. आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने या चार षटकामध्ये सलामीची जोडी सुरुवात करून चांगली देणार की मात्र गोलंदाजी करत असताना वसंत चांगली गोलंदाजी करेल. कोंबलवाडी टीम करणार खेळणारा ग्रामीण टीमचा विचार केला तर कोंबलवाडी टीमचा एक उपमे एक्का म्हणून जसा ओळखला जाणारा वसंत आज मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने धीम्या गतीने गलीच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय सी मारेशे पार बॉलवरती आलाय चौकार. चांगला फटका अगदीच फलंदाजाने प्रतीक्षा केली आणि फलंदाजाने प्रतीक्षा करत असताना मात्र अगदी हलक्या बॅटने दोन क्षेत्ररक्षकाच्या मधला चेंडूला ट्रॅव्हल्स केला. अंतिम क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि फक्त गोलंदाजाच्या पेचचा वापर केला आणि चेंडूला सीमा रेषा दाखवण्यात यशस्वी ठरलेत. चांगली फलंदाजी पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वसंत चांगली गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळ घेतोय. या ग्राउंड वरती गोलंदाजांना मात्र खूप सारी संधी आहे. थर्ड पंच आपण बाळा यांना पाहतोय. थोडासा फलंदाजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली गोलंदाजाच्या ऍक्शन वरती. तरी तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील. अगदी चार दिवसामध्ये काय जबरदस्त दोन्ही पंचांच्या माध्यमातून कामगिरी राहिली या मैदानावरती. वसंतचा हा बॉल ते सर्रार चेंडू पाहायला मिळते. तुम्ही झोपेत असता आणि झोपेत एक वाईट स्वप्न येते आणि त्या स्वप्नामध्ये ज्या पद्धतीने भीती निर्माण होते ना असा चेंडू होता जबरदस्त चेंडू. योग्य टप्प्यावरती टाकलेला चेंडू पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला तर नंतर मात्र वसंत मात्र येते दाखवून दिले की कोंबलवाडी टीमचा मे हुकमे एकाक्का आहे ग्रामीण टीम मधून खेळत असताना. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल थोडासा विकेट किपर चकला परंतु फाईन स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाहीये. एक धाव ऍड होईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती पाच या आकड्यावरती. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सर प्रथम फलंदाजी करत असताना आपण दोन्ही सलामीची जोडी महादू आणि त्याच्या समवेत गणेशला पाहतोय. डावखुरा फलंदाज आता मात्र सज्ज होईल. या क्षणाला तर फटका तर फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी तैनात नाहीये. एक धाव ऍड होईल आणि एक धावेच्या बरोबरीने सहा धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतायत. चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सोमनाथजी वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीम केपीएल पर्व 7 मध्ये खूप सारी मेहनत घेत आहेत यशस्वी करण्यासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने या क्षणाला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धा बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती अवघ्या आणि अवघ्या सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता त्यानंतर मात्र वसंतने चांगली गोलंदाजी केली आणि उर्वरित चार बॉलमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या. मी विनंती करेल
की ज्या ज्या टीमचे जे कोणी स्पॉन्सर असेल, संघ मालक असेल, त्या सर्वच संघ मालकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावर ना या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तसेच या विभागातले जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, मान्यवर असतील, तर सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सहा धावा धावसलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्या भेटीला आला आहे. यानंतर तिसरी मॅच असेल. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वप्नील इलेव्हन विपक्ष सह्याद्री वॉरियर्स या दोन टीमच्या कर्णधाराने पहिली इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. पहिल्या षटकानंतर धावसलकावरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यॉर्कर ब्लॉक होलचा वापर, बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. इथे मात्र एकेरी दुहेरी धावीवरती भर द्यावा लागेल, कारण गोलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी आहे हे फलंदाजांना ओळखावं लागेल. एकेरी दुहेरी धाव जर तुम्ही घेत राहिला तर मात्र एका दुसरा खराब चेंडू नक्कीच गोलंदाज टाकेल आणि त्यावरती तुम्ही प्रहार करू शकता. पुन्हा एकदा समोर बॉल होता, अगदी मोठा फटका खेळायचा, सरळ बॅटने, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. हा बॉलचा जर विचार केला तर धीम्या गतीने हा बॉल हाताळला होता गोलंदाजाने. फलंदाजाने मोठा फटका खेळला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही पद्धतीने संपर्क नाहीये. डॉट बॉल, दोन बॉल आतापर्यंत निर्धाव गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र चांगली येत असताना काय गोलंदाजी आहे. स्वतःवरती आत्मविश्वास जर असला ना मित्रांनो, तर तुम्ही वादळ सुद्धा दिवा पेटू शकता हे मात्र गोलंदाजाने दाखवलं आहे. कारण सलामीची जोडी आहे. पहिल्या षटकामध्ये सहा धावा आल्या, परंतु दुसरे षटक हाताळत असताना सचिन तीन चेंडू आतापर्यंत निर्धाव फिकी करत असताना या क्षणाला मात्र मोठा षटकार, चेंडू सीमापार, या बॉलवरती आला षटकार. थँक यू डेझी. तीन बॉल मात्र सचिनने योग्य टप्प्यावरती फेकले होते, परंतु हा चौथा बॉल कुठेतरी खराब फेकला, फुल टॉस फेकला, ज्याच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज होता गणेश, तो त्याने सीमारेषा दाखवण्यात यशस्वी ठरले. परंतु या क्षणाला गोलंदाज सांगत असताना की मुझमे दम बाजीराव सिंगम. देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चौथ्या बॉल वरती षटकार खाल्ला आणि पाचव्याच बॉल वरती पुन्हा एकदा उत्तर दिलं, तुम्हाला षटकार मारू शकतो तर मी तुला बाद सुद्धा करू शकतो, हे मात्र या गोलंदाजाने सचिन याने दाखवून दिलं. आणि चांगला बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि पहिला विकेट आपल्या टीमला आणि स्वतःसाठी मिळवून देत असताना सचिन आपण पाहतोय. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये योगेशला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू प्रगतीपथावरती असताना पाच चेंडू, चार चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेत, एक चेंडू खराब, त्यावरती आला होता षटकार. पुन्हा एकदा अगदी पडल्यानंतर उसळी घेत नाहीये, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. दुसऱ्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. दोन षटकाचा जर विचार केला तर धावसलकावरती आपण धावा बारा पाहतोय. सहाच्या सरासरीने या बारा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण जाऊया डीजेकडे. षटकार आणि एक चौकार, अशा दहा धावा या चौकाराने षटकारानेच आल्या आहेत.
म्हणजे मोठे फटके, प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी दुहेरी धावेवरती भर द्यावा लागेल या क्रीडांगणाचा विचार केला तर. परंतु या उर्वरित दोन षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होणार हे सुद्धा पाहावं लागेल. दोन्ही फलंदाजा विचार करावा लागेल कारण मोठे फटके येत नाहीयेत बॅटच्या मदतीने, तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा जमिनीच्या मदतीने खेळला फटका, डी पर्ना क्षेत्ररक्षक आलेत, चेंडू उचललाय, फेके केले, तोपर्यंत एक धाव आणि एकेरी दाबीच्या मदतीने सांघिक धाव संख्या 13 या आकड्यावरती पोहोचली जाते. तिसरे षटक मार्गस्थ असताना विजयला आपण पाहतोय. महादू अजूनही मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहतोय सलामीला आला हा फलंदाज. पुन्हा एकदा अगदी धीम्या गतीने पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू आला, कट करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. अगदी पॉइंट गलीमधला चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याच उसळीवरती हा फलंदाज थोडासा चकला, बीट झाला आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. परंतु इथे मात्र टायमिंग चांगला आहे, एक टप्पा घेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होता. दोन धावेच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी पोहोचले. चेंडू पकडला तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने दोन धावेचं अंतर पूर्ण केलं. या क्षणाला फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगला फटका होता, परंतु फाईन स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना एकच धाव मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीने 16 धाबा आता धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, योगेशच षटक आहे. आतापर्यंत चार बॉलची सांगता करत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे चार धाबा योगेशने सुद्धा खर्च केलेत, म्हणजे 6 सरीसरीने या धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आड बॅटने केलेला फटका, हवाई फायर, चेंडू जाईल सीमा पार, या बॉल वरती आलाय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. अगदी छोट्या चनीचा हा फलंदाज गुडघ्यावरती बसून खेचलेला हा जबरदस्त फटका पाहायला मिळालेला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, छोटा तीर पर घावकर गंभीर हेच म्हणावं लागेल. छोट्या चनीचा हा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतो या मैदानावरती. दोन धावा दोन धावेच्या बरोबरीने आता धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ते 24 या आकड्यावरती चांगली धाव संख्या पाहायला मिळते. 24 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकाला सुरुवात होईल आणि चौथ्या षटकानंतर काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत डीजेच्या एक्सू मधील गाण्यानंतर. चला यानंतर नाणेफेकीसाठी आपण यायचंय. स्वप्ने लिलोबान विपक्ष सह्याद्री वॉरियर्स, हे षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल इनिंग ब्रेक मध्ये. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर धावसंख्येवरती आता आपण धावा पाहतोय. त्या आजच्या सरासरीने 24 धावा धावसंख्येवरती आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिले होते मित्रांनो. 23 धावा धावसंख्येवरती होत्या, सामना सुंदर झाला होता. परंतु याच सामन्याचा जर विचार केला तर आता मात्र 24 धावा धावसंख्येवरती आपण पाहतोय. अख्खू टप्प्याचा बॉल होता, उप करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. इथे मात्र
महादीला संधी द्यावी लागेल, योगेशला एक कार्य करावा लागेल ज्याच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला होता, चौकार एक षटकार आपण पाहिला होता, त्याला संधी मिळणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा आडव्या भागने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने सुद्धा त्याच टप्प्यावरती हा बॉल टाकलाय आणि पुन्हा एकदा हा फलंदाज बीट होतोय. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 24 या आकड्यावरती. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. हा बॉल मात्र हेलिकॉप्टर उडवला आहे लॉंग ऑनच्या मधून. एक डाव दुसऱ्या डावेचा प्रयत्न, दोन डावा यशस्वीरित्या पूर्ण, 26 डावा धावसंख्यावरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावसंख्यावरती आहे. चांगला बॉल होता, अगदी खोदून काढला या बॉलला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या स्लिपमध्ये एकच धाव एकेरी धाबीच्या बरोबरीने 27 धावा. आता धावसंख्यावरती जॉईंट होतील, ऍड होतील एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र महादू स्ट्राईक वरती आलाय ज्याच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलाय. जर चौकाराचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती वसंतच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता, त्यानंतर एक षटकार सुद्धा या फलंदाजाच्या माध्यमातून राहिलाय. तर पाहूया उर्वरित, मला वाटतं दोन बॉलचा खेळ बाकी असेल आणि या दोन बॉलवरती महादू कशा प्रकारे फलंदाजी करणार हे सुद्धा पाहावं लागेल. 30+ धावा कराव्या लागतील. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज प्रवीण पाहायला मिळतोय. बीट केलंय, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी पॉइंट गलीच्या मधना बॉलला ट्रॅव्हल्स करायचा होता, परंतु पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतले आणि बीट झालाय फलंदाज. निर्धाव बॉलची सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका येत नाही, एक धाव तर मिळेल. थोडस खराब क्षेत्ररक्षण, दोन धावा पूर्ण, दोन धावा धावफलकावरती ऍड होतील आणि दोन धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली जाईल. विजयासाठी मात्र 30 धावेची गरज असेल. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सह्याद्री वॉरियर्स टीमचा कर्णधार आणि स्वप्निल 11 टीमचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. आणि जे कोणी मान्यवर असतील, पाहुणे असतील आमचे, त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं ही KPL पर्व 7 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला सह्याद्री वॉरियर्स टीमचा कर्णधार मोहन पारधी आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. तर 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 30 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान कार्तिक 11 टीम कशा पद्धतीने पार करणार की मात्र मयूर 11 ही टीम या 30 धावा करण्यापासून रोखणार हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत, ऐकणार आहोत ढोले सरांच्या माध्यमातून. तूर्तास पुन्हा एकदा मी थांबतो. थँक्यू.
आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 मध्ये पुनश्च एकदा तमाम क्रिकेट क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आपण पाहतोय आजचा हा शेवटचा दिवस आहे, फायनल दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय नॉकआउटच्या मॅचेस. अगदी आपण पाहतोय सुपर एटच्या मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच खऱ्या अर्थानं जिंकली होती मिनू विद्या इलेव्हन या टीमनं आणि सुपर फोरमध्ये जाऊन मात्र सुपर फोरमध्ये ते जाऊन थांबले आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय आजची दुसरी मॅच मयूर इलेव्हन आणि त्यांच्या समूहामध्ये आपण पाहतोय कार्तिक इलेव्हन या दोन टीम दरम्यान. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली मयूर इलेव्हन टीमनं आणि धावफलकामध्ये धावा आपण पाहतोय 29 आणि 30 धावांचं टार्गेट खऱ्या अर्थानं ठेवलं गेलंय ते कार्तिक इलेव्हन या टीम समोर. आणि त्यानंतर आमचे पाहुणे इथे खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत, आमचे तमनाथ गावचे एक अष्टपैलू खेळाडू अक्षयजी भुईर इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वागत. तर जाऊया मॅचकडे जिथे आपण पाहतोय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 हे सातवं पर्व आणि याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही दुसरी मॅच. 29 जावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहितल्या मयूर इलेव्हन या टीमकडून, 30 जावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने ठेवलं गेलं कार्तिक इलेव्हन या टीम समोर. आणि आता या 30 जावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये पाहिलं जाईल. त्या तिकडे फोर व्हीलर लावली आहे, ती फोर व्हीलर थोडी पुढे घेऊन जायचे. मॅचला झाली आहे सुरुवात. आपण पाहतो पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज हलक्या हातानं चेंडूला फक्त स्किअर केला. अगदी आपण पाहतोय की शॉर्ट कव्हर मधल्या क्षेत्ररक्षकाला चेंडूची फील्ड केली, एकच जाव अकाउंट ओपन झालं इथे आपल्या टीमचं आणि स्वतःचं देखील. प्रकाश पारदी या टीमला लीड करतोय खऱ्या अर्थानं, कार्तिक इलेव्हन या टीमला, या टीमचा कॅप्टन आहे. आणि आता मात्र कॅप्टन इनिंग मैदानामध्ये साकारावी लागेल. एक धाव धाव फलकामध्ये आपण पाहतोय गणेशचं पहिलं षटक. जबली लाईन चेक करावी लागेल, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अव्वांतर चेंडू आलाय, पहिला चेंडू होती सिंगल, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल आलाय. दोन धावा धाव फलकावरती, 30 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहतोय सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रकाश आणि विजय पवार कालचा दिवस खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावावरती. हा खोलवा टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट जर झाली असती तर आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु अगदी आपण पाहतोय फलंदाज इथे पोहोचलाय पॉप इन क्रीज मध्ये, हंपर सांगतात नॉट आउट. दोन धावा तीन धावा धाव फलकावरती. यावेळी कमी गतीनं हा चेंडू फेकला होता, कट करायचं होतं गली आणि पॉईंट मधून चेंडूला काढायचं होतं, प्रयत्न इथून देखील फसला गेला. कमी गतीचा चेंडू आला जे अपेक्षा वेगाची करत होता प्रकाश पारदी, इथून मात्र गोलंदाजानं या चेंडूवरील गती थोडी कमी केली, डॉट बॉल आला.
गरज होती का या फटक्याची, हा देखील आता प्रश्नचिन्ह सर्वांच्याच डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं उभा राहिला. टीमचा लीडर होता, टीमला लीड करत असताना जबाबदारी खऱ्या अर्थानं प्रकाश पारदीच्या खांद्यावरती होती आणि त्याने चुकीचा फटका, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन आणि तिथून मात्र बाद झाला. पहिला हादरा कार्तिक इलेव्हन या टीमला प्रकाशच्या स्वरूपामध्ये. हा देखील कमी गतीनं टाकला होता. पुनश्च जोरकास अफील, अंपायर मात्र कोणताही निर्णय देत नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साकारतोय गणेश. 30 जावा त्याला वाचवायचे, पहिल्या षटकाची जबाबदारी आहे. मांडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि अगदी जबाबदारीनं आतापर्यंत षटक हाताळतोय गोलंदाज गणेश. एक विकेट, जी महत्वपूर्ण विकेट होती या सामन्यामधील प्रकाश पारदी या टीमचा. कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्याकडनं थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळती आहे. थर्ड मॅन मधून चेंडू निघालाय, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. तोपर्यंत आपण पाहतोय दोन्ही ही बॅटर मध्ये दोन धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र समाप्त झालाय. आमचे सुनीलजी मुकणे सर सांगतायत की इथून मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. 1-5 या धावसंख्येवरती बॅटिंग करती आहे दुसऱ्या सत्रामध्ये कार्तिक इलेव्हन. 29 जावा, जरी आव्हान कमी वाटतंय ना, परंतु या मैदानाचा जर विचार करायला गेलो तर आजचा 5वा दिवस आहे आणि अगदी 30-24 जावा देखील या मैदानावरती डिपेंड झाल्यात. आपण पाहतोय दुसरे षटक घेऊन आलाय तमनाथ विलेज एंड कडून गोलंदाज महादू. कार्तिक इलेव्हन टीमचा व्ही फॅक्टर मैदानामध्ये आता बॅटिंग करतोय विजय पवार आणि नॉन स्ट्राइक एंडवरती विजय वाघमारे. 30 जाबींचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला आता मात्र पाठलाग करत असताना पहिलं षटक मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलाय, कारण की 5 जाबा आल्यात, अगदी इकॉनॉमिकल षटक. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि विजय पवारच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय दर्जेदार षटकार. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. विजय पवार या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो, तो देखील सलामीला आला. संपूर्ण टीमची जबाबदारी या बिली अगदी आपण पाहतोय. वाडीश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच जाव मिळेल. 12 धावा धावफलकावरती 30 जावांचा पाठलाग करायचा. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय, कारण की खराब चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका आला आणि चांगला चेंडू होता त्याला मात्र फक्त सॉफ्ट हॅन्डने खेळून काढलं आणि एक सिंगल धाव घेतली नॉन स्ट्राइक एंडवरती आलत. विजय वाघमारे स्ट्राइकिंग गेंडवरती, तो देखील आक्रमक फलंदाज आहे. हलक्या त्यानं कट केला शॉर्ट टर्न मॅनला, थोडस फंबल पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एक धाव आली आणि एक धावीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वरती. 9 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 13 धावा धाव फलकावरती 30 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं राहिली गेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती. ऑन साईडला फटका फसलाय, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का, परंतु पोहोचत नाहीये. झेल इथून आपण पाहतोय नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये आणि इथून आपण पाहायला गेलो तो 2 धावा कंप्लीट. ही विकेट माधू पवार सर, ही विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मधली विजय पवारची. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वरती, अजूनही इथून 15 धावांची गरज आहे. ऑन साईडला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट.
चांगली बॅटिंग, चांगलं शॉर्ट सिलेक्शन, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथे मात्र रिक्स घेतली जाते आणि रिझल्ट देखील आपण पाहतोय ना की बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च दुहेरी धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल, 17 धावा धावफलकावरती. अजूनही इथून पाहायला गेलं ते 13 धावांची गरज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि बनवायचे त्या 13 धावा. ऑन साइडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल कंप्लीट केली आहे. झेल मोठी विकेट, विजय पवार बॅक टू द पवेलियन. आणि बनवायचे आता 13 धावा, महत्वपूर्ण दोन विकेट्स मैदानाच्या बाहेर. सलामीची जोड सकली मैदानाच्या बाहेर आली आहे. प्रकाश पारदी आणि विजय पवार आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती प्रवीण आणि तिसरं षटक घेऊन आलाय योगेश. अकू टप्प्याचा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि मात्र संपूर्ण काम पुढचं चेंडूने पार पाडलाय. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाज विजयच्या बॅट मधून. त्याबली चांगला चेंडू, शरीरापासून थोडासा दूरवरचा चेंडू, ज्या खऱ्या अर्थानं उसलीची फलंदाज अपेक्षा करत होतं ना ती अतिरिक्त उसली मात्र प्राप्त करू दिली नाहीये. आणि हिथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि बनवायचे आणखीन एक चांगला चेंडू. पाठीबागच्या बाजूला थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल कम्प्लीट झाली आहे, दुसऱ्या दाबीसाठी निघालेत. हाडे दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगली आपल्याला दोन्ही बॅटर मध्ये कॉलिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीय. दोन धावा इथून कंप्लीट झाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वरती. अजूनही 7 धावींची गरज आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 7 धावा, विजय वाघमारे स्ट्रायकिंग गेंड वरती आहे. पुनश्च कट केलाय कव्हर पॉइंटला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक चौकार विजयच्या बॅट मधून. धावसंख्या 27. या बिली चुकीचं शॉर्ट सिलेक्शन खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. अगदी सरळ बॅट मधून धावा येत आहेत अशा वेळी जर पाहायला गेलं तर आडवी बॅट करण्याचा प्रयत्न, अगदी पाहायला गेलं तर स्टंपच्या मागून मात्र हा फटका साजवायचा होता आणि तिथे पाहतोय आपण अपयश आलाय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला चेंडू, शेवटचा चेंडू इथून निर्धाव आला. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल कार्तिक इलेव्हन टीमला.
धाव संख्या 27, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायचे त्या 3 धावा. इथून आता गोलंदाजाचा कस पणाला लागेल. इथून गोलंदाजी जर का तिखट मारा टिचून मारा जर झाली तर मात्र ही मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. जबाबदारीचं षटक आहे खऱ्या अर्थानं, हे निर्णायक षटक आहे या मॅच मधील. 6 चेंडू आणि 3 धावा वाचवायचे आहेत आणि 6 चेंडू 3 धावा वाचवायचे असताना कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आता ही जबाबदारी सोपवली जाईल हा देखील खऱ्या अर्थानं प्रश्न या संघाच्या संघनायकाच्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं राहिलाय. चेंडू 3 धावांची गरज आपण पाहतोय. 2 विकेट्स महत्वपूर्ण जरूर गमावलेत कार्तिक इलेव्हन या टीमनं, परंतु विजय वाघमारे फार चांगली इनिंग साकारतोय. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं त्याला तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल केलंय ना, त्याच्या माध्यमातून अगदी यशस्वी ते काम मात्र पार पाडलं त्याने. 6 चेंडू 3 धावांची गरज. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं, अजय. शेवटचं षटक निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज अजय. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली आहे. कर्णधार आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडले कर्णधाराला देखील. पहिलं षटक जर पाहायला गेलं ना तर फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे होतं, जी आपण पाहतोय मयूर 11 ही टीम फिल्ड करते, त्यांच्या बाजूने पहिलं षटक जरूर राहिलं होतं कारण की धावा फक्त आल्या होत्या 5 आणि 1 विकेट देखील मिळाली होती. परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला आणि 2 दुहेरी 1-2 सिंगल आणि तिसरं षटक थोडस महागडं ठरलं गेलं 10 धावांचं. व्हाईट बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. अंपायर सांगतायत व्हाईट बॉल, अवंतर धाव आली आहे. तुमच्याकडे धावा आधीच कमी आहेत आणि त्यात तुम्ही अशा अवंतरच्या स्वरूपाने धावा देताय. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे मात्र फलंदाजाला चकमा जरूर दिला होता परंतु एसटी रक्षकाने चुकी केली आहे. चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. येतोय चौकार, हा विजयी चौकार आला खऱ्या अर्थानं बाईटच्या स्वरूपामध्ये आणि या मॅच मध्ये विजयी झाली आहे कार्तिक इलेव्हन ही टीम आणि फार चांगला खऱ्या अर्थानं खेळ राहिलाय तो मयूर 11 या टीम. इथे थांबला जातोय परंतु त्यांचा फार चांगला खेळ आणि